जी ट्वेंटी परिषदेमध्ये सहभाग घेण्यासाठी जगभरातील मोठे नेते भारतात दाखल झालेत या परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली या सगळ्या नेत्यांमध्ये सर्वात कठीण आणि तगडी सुरक्षा व्यवस्था आहे ती म्हणजे महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठीची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सुरक्षा यंत्रणा जगातील सगळ्यात पॉवरफुल सुरक्षा यंत्रणा समजली जाते नेमकं असं काय आहे या सुरक्षा यंत्रणेमध्ये ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी ही पहा दुनियातील सगळ्यात सुरक्षित कार हिचं नाव आहे द लिमोजिन बिस्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून याच कारचा वापर ते आपल्या प्रवासासाठी करतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी ही कार म्हणजे एक फक्त कार नाही तर ते चालतं फिरतं एक रक्षा कवचच आहे ही एक अत्याधुनिक बुलेट प्रूफ कार आहे यासोबतच त्या कारमध्ये स्मोकस्क्रीन अश्रूदूर यंत्रणा रात्रीच्या वे वेळी स्पष्ट दिसावं यासाठीची नाईट व्हिजन यंत्रणा ग्रेनेड लॉन्चर शॉर्ट गन या प्रकारच्या एकापेक्षा एक वैशिष्ट्य अशा सुसज्ज प्रकाराने ही कार या कारवर रासायनिक हल्ला झाला तरी त्यामधून सुद्धा वाचण्याची ताकद आहे सोबतच या कारचे विंडो ग्लास पाच ते सात इंच मोठे असल्यामुळे त्यावर बॉम्बस्पॉटचा पण काहीच परिणाम होत नाही आता ही गाडीच एवढी जबरदस्त म्हटल्यावर तिचा ड्रायव्हर साधा सुद्धा थोडा असणार आहे या गाडीच्या ड्रायव्हरला तितकीच स्पेशल ट्रेनिंग दिली गेलेली असते एकशे ऐंशी डिग्री कोणात ही कार एका झटक्यात वळू शकते आणि सोबतच या गाडीचे टायर सुद्धा बुलेट प्रूफ प्रकारचे असतात आणि जरी समजा यदा कदाचित टायर खराब झालं तरी नुसत्या मोकळ्या रिंगवर सुद्धा ही गाडी सुसाट धावू शकते या गाडीच्या जबरदस्त अशा डिझाईन सोबतच या गाडीला एक धोक्याच्या परिस्थितीत दाबलं जातं असं एक पॅनक बटन सुद्धा दिलं गेलेलं आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या गाडीच्या काफिल्यासोबत सिक्रेट सर्व्हिसचे एजंट सुरक्षेसाठी तैनात असतात सिक्रेट सर्व्हिस एजंट ही अमेरिकेची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे आणि त्यांचीच भूमिका या सुरक्षा यंत्रणामध्ये सर्वात महत्त्वाची असते या सुरक्षा यंत्रणेमध्ये पुरुष आणि महिलाही सामील असतात यांना जे सुरक्षेविषयी ट्रेनिंग दिलं गेलेलं असतं ते जगातील सर्वात कठोर ट्रेनिंग समजलं जातं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जगातील सर्वात ताकदवर नेता असले तरी त्यांना या सिक्रेट सर्व्हिस एजंटची परवानगी घेतल्याशिवाय काहीच करता येत नाही एकटं फिरता येत नाही आणि सुरक्षाविषयीचे निर्णय स्वतःला घेता येत नाहीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जगातील कोणत्याही दे देशाचा दौरा करायचा असेल तर दौरा तीन चार महिने अगोदरच ठरवला जातो आणि त्यानंतर तीन महिने अगोदरच हे सिक्रेट सर्व्हिसचे एजंट त्या देशामध्ये पोहोचून तिथल्या स्थानिक सुरक्षा यंत्रणेसोबत सुरक्षेविषयी काम करायला सुरू करतात राष्ट्राध्यक्ष कुठे राहणार कुठे थांबणार किती वेळ थांबणार हे सगळं ठरवण्याची जबाबदारी या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटची असते राष्ट्राध्यक्ष ज्या हॉटेलमध्ये थांबणार त्या हॉटेलच्या सुरक्षेची चोख जबाबदारी हेच सिक्रेट सर्व्हिसचे एजंट पाहतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या विमानाने प्रवास करतात ते सुद्धा बुलेट प्रूफच असते आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेने ते विमान सुद्धा सज्ज असते त्यांच्या ताफ्यात सहा बोईंग आणि सी सेवन्टीन या विमानांचा ताफा असतो सोबतच दिमतीला एक हेलिकॉप्टर सुद्धा असत ज्या विमानतळावर राष्ट्राध्यक्ष यांचा ताफा उतरणार असतो तिथे एक मोठी जागा मोकळी केली जाते संपूर्ण विमानतळाचा ताबाच हे सिक्रेट सर्व्हिसचे एजंट स्वतःकडे घेतात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचे तीन स्तर असतात पहिल्या कवचामध्ये हे सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी कर्मचारी तर दुसऱ्या कवचात संरक्षण विभागाचे एजंट तर तिसऱ्या कवचात पोलीस अधिकारी असतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या हॉटेलमध्ये थांबतात त्या हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांना जेवण हॉटेल कर्मचारी बनवत नाहीत तर त्यांच्या सोबतच अमेरिकोन आलेले हॉटेल स्टाफ त्यांच्यासाठी जेवण बनवतात या सगळ्या गोष्टीनंतरही जरी राष्ट्रपतीवर हल्ला झाला तरी अवघ्या दहा मिनिटात सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था हेच सिक्रेट सर्व्हिसचे एजंटद्वारे केली जाते त्यांच्या आरोग्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांची व्यवस्था केलेली असते यासोबतच राष्ट्राध्यक्षांच्या ब्लड ग्रुप्स संबंधित ब्लड पिशव्यासुद्धा कायमसोबत ठेवल्या जातात मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा